हेलो स्टूडेंट, गुड मॉर्निंग, मी नाट्य मैडम. स्टूडेंट्स, टुडे वी हैव टू लर्न अबाउट फाइलम प्लॅटीहेल्मिंथस अँड फाइलम अस्कहेल्मिंथस. आपण प्लॅटीहेल्मिंथस आणि अस्कहेल्मिंथस ह्या फायलमबद्दल आज अभ्यास करूया. प्लॅटीहेल्मिंथस ह्या फायलममध्ये कोणते ॲनिमल्स येतात? तर प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक, टेपवर्म, हे जे ॲनिमल्स आहेत हे ॲनिमल्स फ्लॅट असतात, चपटे असतात, म्हणून त्याला प्लॅटीहेल्मिंथस म्हटलं जातं. प्लॅटी म्हणजे फ्लॅट, हेल्मिंथस म्हणजे कृमी. तर हे चपटे कृमी जे आहेत ते प्लॅटीहेल्मिंथसमध्ये येतात. आता हा प्लॅटीहेल्मिंथस फायलम जो आहे हे याच्यामध्ये कोण असतात? ॲनिमल. आणि म्हणून हा प्लॅटीहेल्मिंथस कोणाचा कोणता प्रकार आहे? तर ॲनिमेलियाचा आणि नॉन क्वाड्रॅट्स ॲनिमल्सचा आहे. आणि म्हणून याचा किंगडम आहे ॲनिमेलिया आणि याचा सब किंगडम आहे नॉन क्वाड्रॅट्स. आता याचं बॉडी ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, जम लेअर आपण बघूया. प्लॅटीहेल्मिंथस, आता बघा प्लॅटीहेल्मिंथसची बॉडी ऑर्गनायझेशन कशी आहे? टिश्यू ऑर्गॅन ग्रेड ऑर्गनायझेशन. म्हणजे याच्या बॉडीमध्ये प्लॅटीहेल्मिंथसची जी बॉडी आहे ती टिश्यू ऑर्गॅन आहे. म्हणजे टिश्यू आणि काही ऑर्गॅन तयार झालेले आहेत. आणि त्याची बॉडी सिमेट्री कशी आहे? तर त्याची बायोलॅटरल सिमेट्रिकल बॉडी आहे. प्लॅटीहेल्मिंथसची बॉडी बायोलॅट्रिकल सिमेट्रिकल बॉडी आहे. जर्म लेअर्स, तर प्लॅटीहेल्मिंथस ट्रिप्लोब्लास्टिक आहे. तीन लेअर आहेत त्याच्या सेलला. आणि त्याची बॉडी कॅव्हिटी कशी आहे? तर प्लॅटीहेल्मिंथस असिलोमेट आहे. प्लॅटीहेल्मिंथस कसा आहे? असिलोमेट बॉडी कॅव्हिटी आहे. आणि बॉडी सेगमेंटेशन, तर नॉन सेगमेंटेड बॉडी, याची बॉडी सेगमेंटेड नाही आहे. म्हणजे परत एकदा बघूया, प्लॅटीहेल्मिंथसच्या बॉडी ऑर्गनायझेशन टिश्यू ऑर्गॅन ग्रेड ऑर्गनायझेशन आहे. याची बॉडी सिमेट्री कशी आहे? त्याची बॉडी सिमेट्री प्लॅटीहेल्मिंथस हॅज बायोलॅटरल सिमेट्रिकल बॉडी. प्लॅटीहेल्मिंथस आर द ट्रिप्लोब्लास्टिक, दे आर ट्रिप्लोब्लास्टिक्स ॲनिमल. प्लॅटीहेल्मिंथस हॅव बॉडी असिलोमेट, दे हॅव असिलोमेट बॉडी अँड दे हॅव नॉन सेगमेंटेड बॉडी. आता याचा बॉडी प्लॅन कसा आहे बघा. बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज स्लेंडर अँड फ्लॅट लाईक अ लीफ ऑर स्ट्रीप, हेन्स दे आर कॉल्ड फ्लॅट वर्म. यांची बॉडी कशी आहे? अशी चपटी आहे. प्लॅटीहेल्मिंथसची बॉडी कशी आहे? चपटी, पानासारखी किंवा एखाद्या पातळ स्ट्रीपसारखी. स्लेंडर म्हणजे एकदम सडपातळ, सडपातळ आणि पानासारखं किंवा पट्टीसारखं, एका स्ट्रीपसारखं हे चपटं असतं. हेन्स दे आर कॉल्ड फ्लॅट वर्म. म्हणून त्यांना चपटे वर्म किंवा चपटे कृमी म्हणतात. हॅबिटेट कुठे राहतो? मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स आर एंडो पॅरासाइट्स, फ्यू आर फ्री लिव्हिंग अँड ॲक्वेटिक. आता यातले बरेचसे प्राणी, मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स आर एंडो पॅरासाइट्स. एंडो पॅरासाइट्स म्हणजे तर ते अंतपरजीवी असतात, म्हणजे ते दुसऱ्यांच्या शरीराच्या आतमध्ये राहणारे आहेत. हे जे प्राणी आहेत हे दुसऱ्यांच्या शरीराच्या आतमध्ये राहतात. एंडो पॅरासाइट्स म्हणजे इतरांच्या शरीराच्या आतमध्ये राहतात आणि जगत असतात, म्हणून त्यांना एंडो पॅरासाइट्स. आणि त्यातले काही मात्र फ्री लिव्हिंग अँड ॲक्वेटिक, काही मात्र मुक्त राहतात आणि ॲक्वेटिक म्हणजे पाण्यामध्ये राहतात. आता यांचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे? तर दीज ॲनिमल्स आर हर्मोफोर्डाइट, म्हणजे उभयलिंगी. दॅट इज मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर प्रेझेंट इन द सेम ॲनिमल बॉडी. म्हणजे यांच्यामध्ये मेल आणि फिमेल असे दोन वेगळे नसतात, तर एकाच ॲनिमलच्या शरीरामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, दोन्ही सिस्टीम एकाच ॲनिमलच्या शरीरात असतात. आणि म्हणून ते कसे असतात? तर हर्मोफ्रोडेटिक ॲनिमल असतात. आता आपण प्लॅटीहेल्मिंथस बघितलं, अस्कहेल्मिंथसबद्दल बघूया. अस्कहेल्मिंथसमध्ये कोणते प्राणी येतात? तर ॲस्केरीज, इंटेस्टाईन वर्म जंत, किंवा फिलॅरियल वर्म हत्ती पायाचा रोगाचा जंत, किंवा लोवा आय वर्म म्हणजे पोटामध्ये जंत असतात बघा पांढऱ्या रंगाचे, तर हे पोटातले जंत त्याला अस्कॅरीज म्हणतात. किंवा फिलॅरियल वर्म म्हणजे हत्ती पाय, मोठा हत्तीसारखा पाय होतो ज्या जंताने, तर तो जो वर्म आहे फिलॅरियल, तो फिलॅरियल वर्म. आणि लोवा म्हणजे डोळ्याची
डोळ्यातलं जंत, अशा पद्धतीने हे तीन अॅनिमल त्याचं एक्झाम्पल इथं दिलेलं आहे. आता हा अॅनिमिलिया, याचा किंगडम अॅनिमिलिया, याचा सब किंगडम नॉन क्वाड्रॅट्स आहेत. याचं बॉडी ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, जम लेअर आपण बघूया. बॉडी सेगमेंटेशन, अस्क हेलमिंथस, बघा अस्क हेलमिंथस. तर अस्क हेलमिंथसची ग्रेड काय आहे, याचा ग्रेड आहे ऑर्गॅन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन. अस्क हेलमिंथसची बॉडी ऑर्गनायझेशन आहे ऑर्गॅन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन. ह्याची बॉडी सिमेट्री कशी आहे, तर अस्क हेलमिंथसची बॉडी सिमेट्री बायोलॅटरल, अस्क हेलमिंथस हॅव बायोलॅटरल सिमेट्रिकल बॉडी. अस्क हेलमिंथस आर द ट्रिप्लोब्लास्टिक, हे ट्रिप्लोब्लास्टिक अॅनिमल आहे. ह्यांना जमलेअर काय आहेत, ट्रिप्लोब्लास्टिक. अस्क हेलमिंथस हॅव सिडो सिलोमेट बॉडी, म्हणजे अस्क हेलमिंथस हे अॅनिमल असे की त्यांच्यामध्ये जी बॉडी कॅव्हिटी आहे ती आपल्याला वाटतं की बॉडी कॅव्हिटी आहे असं वाटतं, पण ती नसते, फसवणारी बॉडी कॅव्हिटी, आणि म्हणून हे अॅनिमल सिडो सिलोमेट असतात. अस्क हेलमिंथस आर द सिडो सिलोमेट अॅनिमल्स. बॉडी सेगमेंटेशन, अस्क हेलमिंथस हॅव नॉन सेगमेंटेड बॉडी. आता याचा बॉडी प्लॅन बघ कसा आहे पाहूया. बॉडी ऑफ दिस अॅनिमल्स इज लॉंग थ्रेड लाईक ऑर सिलेंड्रिकल, हेन्स दे आर कॉल्ड ॲज राऊंड वर्म्स. बघा ह्यांची बॉडी अशी दोरीसारखी, दोऱ्यासारखी, अशी गोलगोल दोऱ्यासारखी बॉडी असते, आणि म्हणून यांना काय म्हणतात, तर यांना राऊंड वर्म्स, गोल गोल कृमी असं म्हणतात. राऊंड वर्म, आणि हे फ्लॅट वर्म्स आहेत कारण हे चपटे असतात आणि हे टेपसारखे असतात, पण हे मात्र दोऱ्यासारखे, म्हणून यांना राऊंड वर्म्स असं म्हटलं जातं. आता हॅबिटेट, कुठे राहतात हे, दीज अॅनिमल्स आर आयदर फ्री लिव्हिंग ऑर एन्डो पॅरासाइट्स. आता हे अॅनिमल जे आहेत एकतर ते मुक्त राहतात किंवा एन्डो पॅरासाइट्स म्हणजे इतरांच्या शरीराच्या आतमध्ये. बघा पोटातले जंत हे प्राण्यांच्या, इतर प्राण्यांच्या शरीराच्या पोटात राहतात आणि तिथे ते वाढतात. नंतर हत्ती पायाचे जंत असतात, डोळ्यातले जंत असतात, तर हे इतरांच्या शरीराच्या आतमध्ये राहून स्वतः जगत असतात, आणि म्हणून हे एन्डो पॅरासाइट्स. एन्डो पॅरासाइट्स म्हणजे इतरांच्या शरीराच्या मध्ये राहून किंवा इतरांच्या शरीराच्या आतमध्ये राहून जगणारे त्यांना एन्डो पॅरासाइट्स म्हणतात. फ्री लिव्हिंग अॅनिमल्स आर ॲक्वॅटिक ऑर टेरेस्ट्रियल. जे फ्री लिव्हिंग, ह्याच्यामध्ये काही फ्री लिव्हिंग अॅनिमल्स असतात तर ते एकतर ॲक्वॅटिक राहतात किंवा टेरेस्ट्रियल असतात. आता यांचे कॅरेक्टरिस्टिक्स, लक्षणं बघूया. दीज अॅनिमल्स आर युनिसेक्स्युअल, हे युनिसेक्स्युअल अॅनिमल आहे, म्हणजे एकलिंगी आहेत हे जे अॅनिमल्स आहेत, एकलिंगी अॅनिमल. नंतर बॉडी ऑफ दीज अॅनिमल्स इज नॉन सेगमेंटेड अँड कव्हर्ड विथ टफ क्युटिकल. यांची बॉडी नॉन सेगमेंटेड असते म्हणजे प्लेन असते, आणि त्यांची जी बाहेरचा जो त्यांचा त्वचा असते ती कशी असते, टफ टफ क्युटिकल, म्हणजे त्यांची त्वचा ही टफ असते, कडक असते एकदम. दीज अॅनिमल्स आर युनिसेक्सियल, हे अॅनिमल्स युनिसेक्सियल्स आहे आपण वरती इथे पाहिलेलंच. तर हे यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर स्टुडंट, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर कसं वाटलं, आवडलं का? जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अॅनॅलिडा, आर्थ्रोपोडा आणि मोल्युस्का, इकायनोडर्माटा हे आपण बघणार आहोत, फायलम.